हे बघा या ठिकाणी प्रेक्षकांना विनंती आहे बोर्डला कोणी खेटून बसू नका बोर्डच्या मागे आपण बसायचं आहे सहकार्य करायचं आहे राजवर्धन यूथ फाउंडेशनला आतापर्यंत प्रेक्षकांचा मोलाचा असा सहकार्य प्रत्येक दिवशी या ठिकाणी लाभलाय यावेळी देखील या अंतिम सामन्यासाठी आपलं कृपया मैदानाच्या बाहेर जायचं आहे प्रेक्षक कोण मैदानामध्ये येत आहे प्रेक्षकांना विनंती असायला कृपया मैदानाच्या बाहेर जायचं आहे एकूण पाच षटक या ठिकाणी दोन्ही संघांना खेळायला मिळतील अंतिम सामना महाअंतिम सामना फायनल मॅच ऑफ द टूर्नामेंट या स्पर्धेमधील एका परमोच्च बिंदू ज्याचा असा वर्णन करण्यात येईल अशा पद्धतीचा सामना अंतिम सामना महामुकाबला बघायचा आहे राजवर्धन चषक यावेळी कोण नाव कोरतोय गडाख या ठिकाणी संदीप गडाख याला विनंती असेल लवकरात लवकर या ठिकाणी सिद्धू भैयाशी संपर्क साधायचा आहे प्रशांत चिंडू आलाय तो एक आठ पाट नगर आठ पाट नगराचा इतिहास हे अजरामर क्रांतीचा भंडारा लावणी कपाळा क्रांतीचा भंडारा लावणी कपाळा नगराच्या क्षितिजावर सूर्योदय झाला संदीप गडाख आपण ताबडतोब भैया सिद्धार्थ थोरात आपणाला पाहताय वाट पाहताय आपली संदीप गडाख हॅलो जाऊया मैदानामध्ये महामुकाबला महाराष्ट्र राज्याचं लाडकं नेतृत्व संगमनेर तालुक्याचे भाग्य विधाते जनसामान्यांचा बुलंद आवाज मुलुक मैदानी तोफ नामदार बाळासाहेबजी थोरात प्रीमियर लीग 2020 नामदार चषक महामुकाबला जो मैदानामध्ये होणार आहे यश इलेवन वडगाव पाणी विरुद्ध साई बालाजी लोणी या दोन संघांमध्ये हा सामना खेळवला जाणार आहे ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी प्रमुख उपस्थितीमध्ये हा महामुकाबला जो मैदानामध्ये खेळवला जाणार आहे हॅलो माननीय श्री आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब सदस्य विधान परिषद महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर ज्यांनी या स्पर्धेसाठी याही वर्षी जे पारितोषिक दिलेलं आहे तब्बल 1,01,111 रुपयाचं 1,01,111 रुपयाचं माननीय श्री के थोरात साहेब इंजिनियर अँड कॉन्ट्रॅक्टर द्वितीय पारितोषिक देणारे 71,111 रुपयाचं शतानंद खामकर आणि निजानंद खामकरजी तृतीय पारितोषिक देणारे 41,111 रुपये नवनाथ भोवारगडे सुभाजी सांगळे आणि त्याचबरोबर वैयक्तिक पारितोषिक या ठिकाणी ज्यांनी दिलेलं आहे त्यामध्ये असणारे कातोरे साहेब जाऊया मैदानामध्ये अमोल डुबे आणि शेखर शेळके सामन्याला सुरुवात होते पहिला चेंडू मिड विकेट मध्ये खेळलेला आहे बघूया साजिद मौलाना चेंडूवर जात असताना एक धाव मात्र पूर्ण केली गेलेली आहे धावांचं खातं धावांची रन मशीन जी मैदानामध्ये या ठिकाणी जी चालू झालेली आहे अमोल डुबे महाराष्ट्र राज्यामध्ये एक टेनिस क्षेत्रामध्ये निश्चित नगर जिल्ह्यामधील एक मोठं नाव म्हणून अमोल डुबे याच्याकडे जे पाहिलं जात असतं परंतु या मैदानामध्ये आजच्या दिवसामध्ये पाहिजे कामगिरी काय असेल हा चिडू किरण खोबरे एक सुरेख अशा प्रकारची गोलंदाजी होती आपण पाहतोय राजवर्धन पवलेनच्या बाजूने मारा करण्यासाठी किरण खोबरे जो मैदानामध्ये आपण पाहत असताना साई बालाजी लोणी संघाकडनं अमोल डुबे आणि शेखर शेळके जे मैदानामध्ये दाखल झालेले पंच म्हणून आपण पाहतोय की मैदानामध्ये पंकज पाटील आहेत वैभव कातोरे आणि ज्यांनी माझ्याबरोबर गेले 7 ते 8 दिवस जे काम केलं समालोचन कक्षामध्ये जयवंत अभंग असतील ऋषिकेश डुबे
जाऊया परत एकदा मैदानामध्ये. पुढचा चेंडू कव्हरच्या दिशेमधून खेळला गेला. डीप बेसला कव्हर, सीमारेषेच्या बाहेर. स्वर्गीय विलासरावजी देशमुख पवलेंच्या दिशेला चौका. शुद्ध देशा अनमोल ठेवा म्हणजेच राजहंस एक्वा. शुद्ध आणि सकस राजहंस दूध यांचा सनसनी चौका चौका चौका. आगाज सुरुवात शेखर शेळकेच्या चौकाराने आपण पाहतो मैदानामध्ये होत असताना. हा पुढचा चेंडू अगदी हलक्या हाताने खेळला गेलेला आहे. शॉर्ट मिड विकेट मध्ये आपण पाहतोय या मागच्या सामन्यामधील हिरो जो मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. विशाल मासरेकर एक धाव मिळती. एकूण धाव संख्या झाली ती 6 धावा. मैदानामध्ये अंतिम महामुकाबला जो चालू आहे या दरम्यान अमोल दुबे फाइनल लेगच्या दिशेला नाही मोका लगाय चौका. अमोल दुबे शुद्ध देशा अनमोल ठेवा म्हणजेच राजहंस एक्वा. शुद्ध आणि सकस राजहंस दूध यांचा सनसनी चौका चौका चौका. चौकार चौकार आणि चौकार. धाव संख्या झाली ती धाव फलकावर 2 अंकामध्ये 10 धावा. हा पुढचा चेंडू आता मात्र सुरेखरित्या अडवला परंतु डाव्या एसटीच्या बाहेर आहे. सौरभ थोरा जो एसट्यांच्या पाठीमागे एसटी रक्षण करत आहे. एक अवंतर धाव मिळेल. धाव संख्या झाली ती 11 धावा. पूर्वीच्या जमान्यामध्ये म्हणायचे काही जे वयस्कर लोक होते ते म्हणायचे 3 लाकडं आणि 11 माकडं म्हणजे क्रिकेट अशा प्रकारचा खेळ जो मानला जायचा. पण आज हा क्रिकेट जर खेळ पाहिला तर भारत देशामध्ये पॉप्युलर खेळ झालेला आहे, प्रसिद्ध खेळ झालेला आहे. पुढच्या चेंडूवर सन्मान दिला गेलेला आपण पाहतो. चेंडू वायडी स्पुडॉप मध्ये जात असताना जुनेद पटेल जो चेंडूवर येत आहे आणि एक धाव पूर्ण केली गेली. धाव संख्या झाली ती 12 धावा. षटक क्रमांक पहिले जे मैदानामध्ये संपले गेलेले आहे. 12 धावा धाव फलकावर. राजवर्धन युथ फाउंडेशन आयोजित या भव्य दिव्य टेनिस वर्ल्ड क्रिकेट साठी आपण पाहतो. पर्व 6वे जे आज या मैदानामध्ये होत असताना संगमनेर तालुक्याचं लाडकं नेतृत्व आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि जनसामान्यांचा एक बुलंद आवाज, जनसामान्यांची कैवारी म्हणून ज्यांच्याकडे आज उभा महाराष्ट्र पाहतो ते महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेबजी थोरात साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण या क्रिकेट स्पर्धेचं जे आयोजन नियोजन या ठिकाणी करीत असतो. हे पर्व 6वं या मैदानामध्ये साजरं होत आहे. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये असणार आहे सुशांत गायकर जो गोलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला मिळणार आहे. या शिलेवान वडगाव पान संघाकडनं हा सामना चालू करा. एक धाव मिळत आहे. तर आपण पाहतो की युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा विशाल जोंधळे या ठिकाणी लाईव्ह प्रक्षेपण करताय. त्याचबरोबर श्रीहरी कडलक आणि त्यांच्या टीमचे सहकारी सुद्धा ड्रोनच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन नियोजन करता. हवे चेंडू बघूया. क्षेत्ररक्षक जुने झेल सुटला गेलेला आहे. जीवनदान मिळतंय मैदानामध्ये शेखर शेळकेला. तर या ठिकाणी साईभूमी पुष्पक हॉटेलचे मालक मान्य श्री कोते साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. ओम साईराम. कोते साहेब आपलं या ठिकाणी आगमन झालेलं आहे.
यांचं सुद्धा राजवर्धन यूथ फाउंडेशनच्या वतीने मी हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत करतो. ऋषिकेश डुबे त्या ठिकाणी आपण जायचंय. चेंडू हवेत 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 आणि सरळ हवेत षटकार. मजबूतीचे एकच नाव के थोरा स्टोन क्रेशर अँड आरएमसी प्लॅन यांचा गगनाला गवसणी घालणारा षटकार षटकार षटकार. तर या ठिकाणी एकूण धावसंख्या झाली ती धावपलकावर 20 धावा. आणि साई भूमीमधून पायी हळूहळू चाला मुखाने साईनाथ बोला. योगेश बालराव सर यांचा सत्कार दत्तू पोकळे हे करतील. मी विनंती करतो की साहेबांचा सत्कार करायचा आहे. मान्य योगेश शेठ भालेराव यांचा सत्कार दत्तू पोकळे यांच्या हस्ते करण्यात येतोय. अमोल दुबेचा झंझावात आणि झंझावात जो मैदानामध्ये तमाम क्रीडा रसिकांचा अनुभव होत आहे षटकार. मजबूतीचे एकच नाव के थोरा स्टोन क्रेशर अँड आरएमसी प्लॅन यांचा गगनाला गवसणी घालणारा षटकार षटकार षटकार. धावसंख्या झाली ती धावपलकावर तब्बल 26 धावा. आपण पाहत आहोत 26 धावा धावपलकावर नोंदल्या गेलेल्या आहेत. मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा क्रिकेटचा थरार मैदानामध्ये थरार चालला आणि वेळोवेळी चेंडू सुद्धा फरार चालला. थरार आणि फरार हा एकाच वेळेस आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय क्रीडा रसिकांना. वन्स अगेन चेंडू हवे तो झेल सुटला गेलेला आहे. आता मात्र अमोल दुबेला जीवनदान मिळते. किरण खोबरे प्रयत्न चांगला प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात. प्रयत्न हा केलाच पाहिजे. केल्याने होत आहे आधीच केलेच पाहिजे. षटक संपलं गेलेलं आहे आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती धावपलकावर 27 धावा. बिन बा 27 साई बालाजी लोणी या संघाची धावसंख्या आहे धावपलकावर. बघूया तिसऱ्या षटकासाठी परत एकदा किरण खोबरे जो गोलंदाजी मार्गावर येणार आहे आणि समोर असणार आहे तो अमोल दुबे जो मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दोन षटक संपलेले आहे 27 धावा. यश 11 वडगाव पान या संघाबरोबर खेळत असताना लोणी संघ राजवर्धन पहिल्यांच्या बाजूने जो मारा या ठिकाणी निश्चितच किरण खोबरे जो गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु ही क्रिकेटची स्पर्धा होत असताना हा चेंडू किरण खोबरेचा मिड विकेट मध्ये खेळला गेला. साजिद मौलाना कुरन वाले साजिद भाई मौलाना कुरन के खिलाड़ी है. एक धाव मिलती है. धाव संख्या होती थी धावपलकावर 28 धावा. ही क्रिकेटची स्पर्धा होत असताना एक चांगल्या प्रकारचं या ठिकाणी आयोजन नियोजन राजवर्धन यूथ फाउंडेशनच्या वतीनं केलं जात असतं. अप्रतिम चेंडू आणि शेखर शेळकेचा 3-4 त्रिफळा. पहिला फलंदाज बाद झाला 28 या धावसंख्येवर. तर पारितोषिक आलेला आहे संघ मालक अनिल गडगे यांच्याकडनं विकेटसाठी 100 रुपयाचं धन्यवाद. हे बघा प्रेक्षकांना विनंती आहे की बाउंड्री लाईनच्या आतमध्ये काही कोणी बसू नका. थोडस सहकार्य आहे की आपण सहकार्य करा. खास करून वडगाव पानचे जे समर्थक आहे ना ते पाय आतमध्ये करून बसलेले आहेत ना. साहेब जरा नमस्कार विनंती आहे पाय आपला मागे घ्या. हा आपला क्रिकेट मैदानामध्ये चाललाय नेमका फुटबॉल चाललेला नाही. नाही तर आपल्यालाही संधी मिळाली असती.
तुमचं नाही म्हणतो मी तिकडे म्हणतोय. काय संध्याकाळची वेळ असली ना फार मोठं वातावरण असतं, कभी खुशी कभी गम कभी देशी कभी रम, त्यामुळे सगळ्यांना सांभाळून घ्यावं लागतं. या ठिकाणी दहाव्या मैदानामध्ये मितेश चोंदळे मैदानामध्ये पंकज सातपुते जो दाखल झालेला आहे. पंकज सातपुते जो मैदानामध्ये आलेला आहे, धावसंख्या धावपलकावर आहे ती 28 धावा. आणि राजवर्धन युथ फाउंडेशनच्या वतीनं या सहाव्या पर्वामध्ये आपण नामदार चषकाचं जे आयोजन नियोजन या ठिकाणी करीत असतो. आता मात्र चेंडू हवेत गेलेला आहे, बघूया क्षेत्ररक्षक झेल टिपला आणि फलंदाज बाद पंकज सातपुते झाल्या बत्त्या गुल फल्यांच्या झाल्या बत्त्या गुल सक्सेसफुल तर या ठिकाणी मितेश जोंदळे मैदानामध्ये चाललेला आहे, पंकज सातपुते बाद झाला आणि दोन बाद धावसंख्या झाली ती 28 धावा धावपलकावर आपण पाहत आहोत. अगदी तुडुंबा अशा प्रकारचं हे मैदान जे भरलं गेलेलं आहे, क्रीडा रसिकांची झालेली गर्दी, लोकप्रियता या स्पर्धेची. हा चेंडू अमोल दुबेसाठी शॉर्ट तळम्यांमध्ये विशाल माचरेकर जो चेंडूर चाललेला आहे. एकच धाव मिळतीय, धावसंख्या होती ती 29 धावा. ज्या धावपलकावर आहेत दोन फलंदाजच्या मोबदल्यामध्ये साई बालाजी लोणी संघ, परंतु जब तक अमोल दुबे तब तक. दहाव्या मैदानात मितेश जोंदळे जो दाखल झालेला आहे. आता मात्र हा चेंडू मिडॉनच्या दिशेमध्ये, धाव घेण्याचा कुठलाही विचार नाही अमोल दुबेचा. तर निर्धाव प्रकारचा चेंडू असणार आहे. आपण पाहत आहोत की तीन षटकांचा खेळ जो या ठिकाणी, आता एक उत्कृष्ट षटक किरण खोबरेचं आपण पाहिलं की फक्त दोन धावा आणि एक महत्वपूर्ण बळी, एकूण धावसंख्या झाली ती धावपलकावर 29 धावा. तर उर्वरित दोन षटकांचा खेळ जो मैदानामध्ये असणार आहे, आपण एकूण 5 षटकांचा हा अंतिम सामना जो मैदानामध्ये चाललेला आहे. आपण पाहतोय की ज्यांची उपस्थिती आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे या स्पर्धेसाठी, ते महाराष्ट्र राज्य विधान परिषद सदस्य माननीय श्री आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा एक सामना आपण या ठिकाणी पाहतो. आणि दरवर्षी या स्पर्धेला जे पारितोषिक देतात, आणि या वर्षी तब्बल 1,01,111 रुपयाचं पारितोषिक देणारे माननीय श्री के थोरासाहेब इंजिनियर अँड कॉन्ट्रॅक्टर, त्याचबरोबर द्वितीय पारितोषिक देणारे 71,111 रुपयाचं शतानंदजी खामकर आणि निजानंदजी खामकर. दहाव्या मैदानामध्ये बिग हिट केला गेला, सरळ चेंडू मात्र हवाई फायर फरार. मजबूतीचे एकच नाव, के थोरा स्टोन क्रेशर अँड RMC प्लॅन यांचा गगनाला गवसणी घालणारा षटका षटका षटका. अगदी चेंडूचा मैदानातला थरार चेंडू झाला फरार, षटकार अमोल दुबेचा आपण पाहतोय. वन्स अगेन परत एकदा चेंडू मात्र सरळ आपण पाहतोय, सहकार मर्षी भाऊसाहेबजी थोरात पवळ्यांच्या दिशेला षटकार. मजबूतीचे एकच नाव, के थोरा स्टोन क्रेशर अँड RMC प्लॅन यांचा गगनाला गवसणी घालणारा षटका षटका षटका. धावसंख्या झाली ती 41 धावा. सौरभ थोरात आइए आपका ही इंतजार था. आणि या ठिकाणी आपण पाहतोय की ज्यांनी तृतीय पारितोषिक देणारे आणि निमित्या स्पर्धेला सहकार्य करणारे 41,111 रुपयाचं पारितोषिक नवनाथ भाऊ अरगडे. आता मात्र हा चेंडू परत एकदा हवेत आणि हो छेड टिपला गेलेला आहे, फलंदाज अमोल दुबे या ठिकाणी बाद होतोय.
तर या ठिकाणी अमोल डुबे बाद झालेला आहे. धावसंख्या आहे साईबालाजी लोणी संघाची 41 धावा. तर सौरव थोरातला या ठिकाणी पारितोषिक आलेला आहे. संघ मालक अनिल गडगेकरनं 300 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. अशीच पारितोषिक देत जा. सर्वांचं अभिनंदन या ठिकाणी. बॅट्समनाला आकाश आहे आले आल्यात कवर मधून षटकार खेचला गेला आकाशच्या बॅट मधनं. मजबूतीचे एकच नाव के थोरा स्टोन क्रेशर अँड आरएमसी प्लॅन यांचा गगनाला गवसणी घालणारा षटकार षटकार षटकार. 47 धावा धावपलकावर. वन्स अगेन आकाश डीप मिड विकेट मध्ये. पाहूया नाही बोका लगे चौका. नो बॉलचा इशारा. नो बॉल. शुद्धतेचा अनमोल ठेवा म्हणजेच राज हाऊस अक्वा. शुद्ध आणि सकस राज हाऊस दूध यांचा सनसनी चौका चौका चौका. आपण पाहत आहोत की फ्री हिट असेल नो बॉल. एकूण मिळाल्या 5 धावा 60. 5 तास 47 जिगरबाज. कुल मिलाकर 5 जाऊया मैदानात. आता मात्र फुलटा प्रकारचा चेंडू. वन्स अगेन नाही बोका लगे चौका. बार बार देखो. शुद्धतेचा अनमोल ठेवा म्हणजेच राज हाऊस अक्वा. शुद्ध आणि सकस राज हाऊस दूध यांचा सनसनी चौका चौका चौका. 56 धावा. अब तक 56 धावसंख्या धावपलकावर आहे. आकाश परत एकदा चेंडू मिड विकेटला नाही बघा लगाय चौका. शुद्धतेचा अनमोल ठेवा म्हणजेच राज हाऊस अक्वा. शुद्ध आणि सकस राज हाऊस दूध यांचा सनसनी चौका चौका चौका. तर कोपरगावचा असणारा हा जो खेळाडू आहे आयडॉल स्वरूपामध्ये आहे मैदानामध्ये. आपण पाहतोय साई बालाजी लोणी संघाचा एकूण 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावपलकावर जर पाहिली तब्बल 60 धावा ज्या बनवल्या गेलेल्या आहे. आणि शेवटचे षटक असेल अंतिम षटक जे मैदानामध्ये असणार आहे. आपण पाहत आहोत की राजवर्धन युथ फाउंडेशनच्या वतीनं या भव्य दिव्य महासंग्रामाचं जे आयोजन नियोजन केलं जात असतं. आणि सिद्धार्थ थोरात असतील प्रशांत आभंग असेल. आपण पाहतो की संदीप गडाग आहे. या दरम्यान परत एकदा चेंडू षटकारासाठी दाखल झालेला आहे. अरे मारे कुमाके बुद्धी गुप्तम कुमाके अडचण करते कुमाके सुता. आता मात्र हा परत एकदा आला आणि चेंडू झाला फरार चौकारासाठी. शुद्धतेचा अनमोल ठेवा म्हणजेच राज हाऊस अक्वा. शुद्ध आणि सकस राज हाऊस दूध यांचा सनसनी चौका चौका चौका. बरोबर आहे. मितेश जोंदळे हा निमगाव जाळीचा खेळाडू आहे. एकूण धावसंख्या होती ती धावपलकावर 70 धावा जी आपण पाहतोय धावपलकावर. आणि एक चांगल्या प्रकारचं मैदान असू तमाम क्रीडा रसिक आनंद जरूर घेत असता चेंडू मात्र परत एकदा बिहिट केला गेला षटकार हवाई फायर. मजबूतीचे एकच नाव के थोरा स्टोन क्रेशर अँड आरएमसी प्लॅन यांचा गगनाला गवसणी घालणारा षटकार षटकार. पंच जुने चेंडू आहेत तुमच्याकडे एखाद्या एक्स्ट्रा मध्ये ठेवा. पंच चेंडू पंच तुमच्याकडे एखादा एक्स्ट्रा ठेवा. टेनिस बॉल साठी सर्व नियम लागू असतात. राहू द्या एखादा एक्स्ट्रा तुमच्याकडे. तेवढा वेळ आपला व्हायला जाणार नाही त्यासाठी म्हटलो. धावसंख्या होती ती 76 धावा. साई बालाजी लोणी संघामध्ये आता कुठेतरी मनमे लड्डू फुटा. थोडस वातावरण शांत होतं खेमेमध्ये. 76 धावा ज्या धावपलकावर आहे. चेंडू दुसऱ्या आतमध्ये आलेला. आता सर्व जे आमचे क्रीडा रसिक आहेत ना त्यांनी आतापर्यंत बरेच चेंडू गेले 7-8 दिवस या आतमध्ये आणून दिलेले आहे. या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. परत एकदा चेंडू
सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी दाखल होतो. किती आले निघाले बेंशी धावा परत एकदा आकाशाला गवस निघाला रा षटकार किती आले निघाले लखन गवणे यांच्याकडून मितेच्या दोन षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. परत एकदा षटकार क्रमांक 3 लखनिया वागरी बाप जाळू खुशाल रे जय भवानी जय शिवाजी जय घोष हा चालला. हा एक मिनिट संगीत की दुनिया बंद राहू द्या. आता धावा सांगू द्या. 94 धावा बनवलेल्या आहेत. 95 धावांचं लक्ष आहे. ओ एवढा फक्त खेळाडू मैदानात जा. हनुमान गावाने आपल्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक आहे का? माझ्याकडे जमा नाही झाला. अनमा आपल्याकडे उधारी खातं नसतं. जोपर्यंत बक्षीस येत नाही तोपर्यंत मी नाव कधीच घेत नाही. काय राहते एक ठिकाणी गेलो बक्षीस लावणारे म्हणले लावा लावा लावलं नंतर म्हणले गेले ते निघून म्हणले बक्षीस कुठे तुम्हीच द्या तुम्हीच पुकारलं त्यापासून म्हणलं असा कार्यक्रम नको. काय बक्षीस आलं या ठिकाणी सर्व बक्षीसदात्यांनी बक्षीस दिलेले आहेत. तर 95 धावांचं लक्ष 5 षटकामध्ये जे उभं केलं गेलेलं आहे आपण पाहतो मैदानामध्ये. आणि बघूया की यश इलेव्हन वडगाव पान संघ अगदी 5 षटकामध्ये 30 चेंडूमध्ये 95 धावांचं लक्ष हे कशा प्रकारे पार करणार आहे. चला वडगाव पान संघाचे फलंदाज आपण लवकर पाठवा मैदानामध्ये. राजवर्धन यूथ फाउंडेशन आयोजित माननीय नामदार बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग हेवीवेट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत आपले सहर्ष स्वागत आहे. राजवर्धन यूथ फाउंडेशन आयोजित माननीय नामदार बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग हेवीवेट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत आपले सहर्ष स्वागत आहे. हॅलो. तर मितेशाने जी फलंदाजी केली त्यासाठी गोल्डन सिटी मित्र क्रिकेट क्लब कडून 501 रुपयांचं पारितोषिक. त्याचप्रमाणे बारामती ऍग्रो यांच्या वतीने देखील 500 रुपयांचं पारितोषिक जमा झालंय. एकूण 1000 रुपये मितेशाच्या जबरदस्त खेळीसाठी जे जमा झालंय. तर हनुमंत गावाने स्वतः संघाचे संघ मालक यांच्या वतीने देखील मितेशच्या फलंदाजीसाठी 501 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. आणि एकूण मिळून 1500 रुपये जे मितेशाला जे नक्कीच बक्षीस मिळत आहे. हा पैसे जमा झालेले आहेत. बक्षीस डिक्लेअर झालेलं आहे. हा उत्कृष्ट संतुलित पशु म्हणजे 95 धावांचं लक्ष आहे. हा बारामती ऍग्रो पशु आहार सकस आहार शुद्ध आहार बारामती ऍग्रो. जाऊया मैदानामध्ये. आणि आवश्यकता आहे 95 धावांची. तर या ठिकाणी बक्षीसदात्यांचं नाव घ्यावं लागतं आपल्या लाडक्या खेळाडूंसाठी जे बक्षिसांचा वर्षाव जे करत असतात आणि साहजिकच त्यांचा नामोल्लेख होणे गरजेचं असतं. जाऊया मैदानामध्ये. किरण खोबरे साजिद मौलाना अमोल दुबे पहिला चेंडू हवेत गेलेला आहे. बघूया कवर दिशेमध्ये आणि झेल टिपला किरण खोबरे. आपण पाहतो की किरण खोबरे बाद झाला तर किरण मोरे मॅन फ्रॉम श्रीगोंदा फॅक्टरी जो मैदानामध्ये गेलेला आहे. या दरम्यान फाईन लेगला चेंडू खेळला आणि चेंडू सरळ सीमारेषेकडे दाखल होणार आहे चौकारासाठी. शुद्ध
स्पर्धेचा अनमोल ठेवा म्हणजेच राज हाऊस अक्वा शुद्ध आणि सकस राज हाऊस दूध यांचा सनसनी चौका चौका चौका। तर साजिद मौलाना या ठिकाणी यश इलेव्हन वडगाव पांच संघाचं खातं जो खोलत आहे चौकाराने, चौकार खेचला गेला खातं खोललं। या दरम्यान चेंडू हवेत जातोय, क्षेत्ररक्षक बघूया दूरवर आहे, पोहोचू शकत नाहीये। दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार आहे आणि दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होतीये। धाव संख्या झाली ती धावफलकावर सहा धावा। सहा धाव संख्या धावफलकावर होती आहे। हा पुढचा चेंडू मात्र अत्यंत उसळी घेणारा हा चेंडू आपण पाहतोय की निर्धाव जाणारा चेंडू आहे। पंच त्या ठिकाणी वन बाउन्सचा इशारा जे गोलंदाज अमोल दुबे याच्याकडे करताय। हा तीन षटकारासाठी ना मारल्यानंतर देतो मी सांगतो। हा तर डॉक्टर राजू मोरे यांच्याकडे पारितोषिक असेल। तीन षटकार मारणाऱ्या फलंदाजाला बघूया चेंडू सीमारेषेकडे जातोय चौकारासाठी। शुद्धतेचा अनमोल ठेवा म्हणजेच राज हाऊस अक्वा शुद्ध आणि सकस राज हाऊस दूध यांचा सनसनी चौका चौका चौका। तर या ठिकाणी दहा धावा त्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात। साजिद मौलानाची दोन चौकार बॅक टू बॅक आपल्याला जे पाहायला मिळाले मैदानामध्ये। तर 95 धावांचं लक्ष्य आहे, अप्रतिम चेंडू आणि साजिद मौलाना त्रिफळाची धोत। तर या ठिकाणी फलंदाज क्रमांक दोन माघारी जात असताना साजिद मौलाना आपण पाहिला। नितीन मैदानामध्ये दाखल होतोय नितीन पाव वाके गोलंदाज आपण पाहणार आहोत की पंकज सातपुते जो गोलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला मिळणार आहे। गोलंदाजी करत असताना ही तमाम क्रीडा रसिकांची झालेली गर्दी आपण पाहतोय की मैदानामध्ये अक्षरशः तुडुंब अशा प्रकारचं हे मैदान जे भरलेलं आहे। आणि सिद्धार्थ थोरात असतील, प्रशांत अभंग असतील, संतोष मामा शर्माळे असतील, रियाज शेख, बाबर शेख, त्याचबरोबर या ठिकाणी सनी अभंग, संदीप गडाख, निखिल थोरात आणि हे सर्व जे मंडळी गेले काही दिवस ज्या मैदानामध्ये अवस्त्र अशा प्रकारे परिश्रम करतायत, सोहेल पिंजारी आणि एक चांगल्या प्रकारचं आज ह्या मैदानाला दृश्य जे प्राप्त झालेलं आहे। आणि दरवर्षीप्रमाणे आपण पाहतो की आपल्या लाडक्या नेत्याचा वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित या भव्य दिव्य टेनिस क्रिकेटवर अगदी अहमदनगर जिल्हा प्रेम करत असताना क्रीडा रसिकांची एक मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। चेंडू मैदानामध्ये अडवला गेलेला आहे तर कुठल्या प्रकारची धाव मात्र मिळणार नाहीये। जर पाहिलं ना धावांचा फार मोठा डोंगर आहे, तब्बल 95 धावांचा डोंगर आहे। आणि ह्या डोंगराला जर भगदाड पाडायचं म्हटलं तर मात्र मोठा मारा जो फलंदाजांना करावा लागणार आहे गोलंदाजी विरुद्ध। या दरम्यान किरण मोरेच्या बॅटमधनं षटकारासाठी चेंडू दाखवतोय के थोरात पवलेंच्या दिशेमध्ये। मजबूतीचे एकच नाव के थोरात स्टोन क्रेशर अँड आरएमसी प्लॅन यांचा गगनाला गवसणी घालणारा षटका षटका षटका। बघूया षटकार मिळाला 16 धावा किरण मोरेवर फार मोठ्या अपेक्षा असणार आहे या मैदानामध्ये। या दरम्यान हा चेंडू मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर आहे, कुठल्याही प्रकारची धाव मात्र मिळणार नाहीये, निर्धाव जाणारा चेंडू आहे। आणि सौरवांना कडलक यांचं नाव माझ्याकडनं राहून गेलेलं होतं,
आता मात्र चेंडू कवरच्या दिशेमधून खेळला गेलेला आहे, चेंडू चौकारासाठी दाखल होतोय, तर काही मोठे फटके जर गेले शुद्धतेचा अनमोल ठेवा म्हणजेच राज हाऊस एक्वा, शुद्ध आणि सकस राज हाऊस दूध यांचा सनसनी चौका चौका चौका। धावसंख्या झाली ती धावपलकावर 20 धावा जे आपल्याला पाहायला मिळतीय। काहीसा सामना जर पाहिला ना कधी या अगोदरच्या सामन्यामध्ये अगदी ज्या प्रकारचं प्रचंड वादळ जे संचारलेलं होतं ना की मैदानामध्ये आणि शेवटच्या क्षणापर्यंत श्वासापर्यंत चाललेला तो अगदी धगधगता अंगार मैदानामधला आपण सर्वांनी पाहिलेला होता। या दरम्यान किरण मोरे मोरे गणपती बाप्पा मोरिया आहे। दोन षटकांचा खेळ खल्लास मैदानामध्ये, अजूनही मात्र गल्लीपासून दिल्ली फार दूरवर आहे आणि या दूरवरचा प्रवास करायचा म्हणला तर मात्र हवाई फायर करावं लागणार आहे, षटकार मोजावे लागणार आहे फलंदाजाला। जुनेद पटेल मैदानामध्ये आलेला आहे, समोर असणार आहे पंकज सातपुते। दुसरं षटक जे मैदानात चाललेलं आहे अजूनही, पुढचा चेंडू कवरच्या दिशेमध्ये, आता बीपी धाव घेऊ का नको परत माघारी पाठवलं। जुनेद पटेल मैदानामध्ये आला, दोन षटकांचा खेळ संपला, 20 धावा धावपलकावर नोंदल्या गेल्या आणि आता पाहिजे की तब्बल ज्या धावांचं फार मोठं लक्ष आहे, तब्बल 95 धावांचा पाठलाग करायचा आणि अजूनही पाहिलं जर विचार केला ना पंच्याहत्तर धावा ज्या ठिकाणी बनवावं लागणार आहे सामना जिंकण्यासाठी 18 चेंडूंमध्ये, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये जर पाहिलं तर 25 धावा अशा प्रकारचं समीकरण असेल। अमोल दुबे पहिला चेंडू, बिपिन वाईट चेंडू पंचांनी दिलेला आहे या ठिकाणी, चेंडू वाईट गेलेला आहे, एका धावेने काही फरक पडणार नाही परंतु जोपर्यंत मैदानामध्ये हवाई फायर होणार नाही तोपर्यंत काही टेन्शन नाही। त्यावेळेस हवाई फायर आपण पाहिलं की मितेश धुदळे कशा प्रकारे फलंदाजी केली आणि अगदी हवाई फायर 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 डायरेक्ट नुसती फायरच चाललेली होती, चेंडू आला की चालला आता बॅटरीची काट चेंडू चालला 4 धाव्यांसाठी। शुद्धतेचा अनमोल ठेवा म्हणजेच राज हाऊस एक्वा, शुद्ध आणि सकस राज हाऊस दूध यांचा सनसनी चौका चौका चौका। तर हा पुढचा चेंडू मात्र निर्धाव गेलेला आहे मैदानामध्ये आपण पाहतोय। तर या ठिकाणी आपण पाहतोय की धावसंख्या धावपलकावर आहे ती मात्र 26 धावा। अमोल दुबेचं तिसरं षटक जे मैदानामध्ये चाललेलं आहे, हा पुढचा चेंडू परत एकदा बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये जुनेद पटेल खेळत असताना आपण पाहतोय, एकच धाव मात्र त्या ठिकाणी मिळणार आहे। धावसंख्या झाली ती धावपलकावर 27 धावा। आपण पाहत आहोत की महामुकाबला आणि पहिली फलंदाजी ज्या प्रकारे होती आहे त्यानंतर यश इलेव्हन वडगाव पान संघ
कुठतरी हराकिरी मानली की काय असं वाटतंय मैदानामधील चित्र. हा पुढचा चेंडू पॉइंटच्या दिशेमधून चेंडू चौकारासाठी जाणार आहे. शत्रक्षकाची थोडीशी फिरती. शुद्ध त्याचा अनमोल ठेवा म्हणजेच राजहंस एक्वा, शुद्ध आणि सकस राजहंस दूध यांचा सनसनी चौकार. नोबॉल आहे, फ्री हिट लागू असेल तर एकूण पाच धावा मिळतील. या पाच धावेने धाव संख्या होती ती धावपळ का बरं 32 धावा आपण पाहत आहोत. 95 धावांचं लक्ष. या दरम्यान हा चेंडू एक वेगवान चेंडू आहे हनुमंत गव्हाणे. आपण पाहतोय मैदानामध्ये जो चेंडूवर चाललेला आहे तर निर्धाव जाणारा हा जो चेंडू आहे. धावसंख्या जी 32 वर थांबलेली आहे. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये चाललेला आहे. तर तिसरं षटक जे मैदानामध्ये आपण पाहत आहोत. अमोल दुबे हा चेंडू मात्र सरळ खेळला गेलेला आहे. तो मिड ऑन मध्ये लॉंग ऑन मध्ये एक धाव त्या ठिकाणी मिळतीय. धावसंख्या आता एका धावेने पुढे सरसवते ती 33 धावा धावपलकावर. तर दोन षटकांचा खेळ शिल्लक राहिलेला आहे. शेखर शेळके गोलंदाजी मार्फत येणार आहे. 12 चेंडू. बारा चेंडू आणि 62 धावा. 12 चेंडू 62 धावा आहेत. तर अतिशय सुंदर अशा प्रकारे स्कोरर म्हणून आमचे संदीप सिंग ज्या ठिकाणी काम पाहत आहे. 12 चेंडू 62 धावांची गरज आहे. 12 चेंडू 62 धावा. वाईट चेंडू आहे उजव्या एसटीच्या बाहेर. तर यानंतर ऋषिकेश दुबे या ठिकाणी समालोचन करतील. तर चेंडू 4 धावांसाठी जातोय मैदानामध्ये. शुद्ध त्याचा अनमोल ठेवा म्हणजेच राजहंस एक्वा, शुद्ध आणि सकस राजहंस दूध यांचा सनसनी चौकार. आपण पाहतोय 95 धावांचा पाठलाग मैदानामध्ये करत असताना यशिले वडगाव पानसंघ यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका बसतोय स्वतः यष्टी रक्षक चेंडू खाली आणि कुठल्याही प्रकारची चूक नाही. तिसरा धक्का बसतोय तो यश 11 वडगाव पानसंघाला. आपण पाहिलं पहिल्या इनिंग मध्ये मितेश नावाचं वादळ या मैदानावर फायनलच्या सामन्यामध्ये पाहायला मिळालं. चौकार षटकारांची बरसात निश्चितच मितेश याच्या फलंदाजीवर पाहायला मिळाली. त्याला प्रत्युत्तर देत असताना आता मात्र यशिले वडगाव पानसंघ धावफलकावर. आपण धावसंख्या पाहतोय 39 धावा. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर चालू असताना अनिल गडगे यांच्या प्रति षटकारसाठी ललित मोरे यांच्या वतीने 101 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. यावेळेस मात्र बॅटची कड आणि अनिल गडगे संघ मालक मात्र.
अतिश थोरात मैदानामध्ये येतोय. आपण पाहिलं प्रेक्षकांना ज्या प्रकारे सामनाची अपेक्षा होती. हॅलो, तर या ठिकाणी ज्यांनी या स्पर्धेला चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक देणार रुपये 31,111 रुपये पारितोषिक देणारे जिल्हा परिषदेचे सदस्य मान्य श्री अजयजी फटंगरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. फटंगरे साहेबांचं सुद्धा मी या ठिकाणी हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं राजवर्धन युथ फाउंडेशनच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. तर या फटक्यांची नक्कीच आधी जी गरज होती. धावसंख्या पाहतो. शुद्धतेचा अनुभव ठेवा म्हणजेच राज हाऊस एक्वा. शुद्ध आणि सकस राज हाऊस दूध यांचा सनसनी चौका. चौका 49 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर. प्रेक्षकांना जसा सामना हवा होता तसा मात्र होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. एक वन साइड सामना जो मैदानामध्ये पाहतोय आपण. फायनलचा हा सामना मान्य नामदार बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग नामदार चषक 2020 अहमदनगर जिल्ह्यातील टेनिस बॉल क्रिकेटचा वर्ल्ड कप आपण पाहत आहोत आणि अंतिम सामना मैदानामध्ये जो शिल्लक असेल. पाहूया शेवटचं षटक. स्वस्तिक गुंजाळ गोलंदाजी मार्कवर असेल. स्ट्राईकच्या बाजूला आयडॉल जुनेद पटेल. 49 धावाच्या अद्याप बनवल्या गेल्या. 95 धावांचा पाठलाग करायचा आहे. आता मात्र 6 चेंडूचे मैदानात शिल्लक असतील. पहिला चेंडू यावेळेस मात्र पायावर आदळला गेला. कुठल्या प्रकारची धाव मात्र घेतली गेलेली नाहीये. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आणि नक्कीच औपचारिकता जी शिल्लक असेल या सामन्याची. विजयापासून थोडासा दूर असेल तो साई बालाजी लोणी संघ. यावेळेस पुन्हा एकदा हा चेंडू मात्र मिस टाइम होतोय. मी आता मात्र फार दूरवर निघून चाललाय तो यशिलम वडगाव पान संघा समोर हा सामना. आणि याचबरोबर 50 धावाच्या पूर्ण होत आहे. यशिलम वडगाव पान संघाच्या अजून देखील 45 धावांची आवश्यकता असेल ते येणाऱ्या 4 चेंडू मध्ये. आता 4 चेंडू 4 षटकार केसले तरी हा सामना जिंकणं खूप अवघड आहे. प्रेक्षकांना विनंती आहे सामना संपल्याशिवाय कुणी ग्राउंडच्या आतमध्ये जायचं नाहीये. यावेळेस पुन्हा एकदा स्वस्तिक गुंजाळ एक लोकल बॉय अप्रतिम गोलंदाजी संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. प्रेक्षकांना विनंती आहे साई बालाजी लोणी संघ संघाच्या चाहत्यांना आपल्याला विनंती आहे की सामना संपल्यानंतरच मैदानामध्ये जायचंय. अजून 3 चेंडू या सामन्याचे जे शिल्लक असतील. यावेळेस मात्र मोठा फटका येतोय अतिशाच्या बॅटमधून. षटकारासाठी 6 धावा. विजयापासून मात्र थोडासा दूर आणि नक्कीच साहेब प्रेक्षकांना विनंती आहे ग्राउंडच्या बाहेर थांबायचंय आपण. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे. 2 चेंडू झाल्यानंतर मैदानामध्ये जायचंय. आपल्याला विनंती आहे प्रेक्षकांना. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळला जातोय आणि आता मात्र केवळ एक पाऊल जे दूर असणार आहे साई बालाजी लोणी संघ या नामदार चषक 2020 मध्ये. तर पाहूया आता मात्र शेवटचा चेंडू आणि याचबरोबर नामदार बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग नामदार चषक 2020 चा मानकरी ठरतोय साई बालाजी लोणी. हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर रनआउट करतोय